हेलो एवरीवन, इन प्रीवियस लेक्चर वी हैव डिस्कस्ड चैप्टर ड्रग्स एक्टिंग ऑन ब्लड एंड ब्लड फॉर्मिंग एजेंट। लेट्स स्टार्ट्स विथ नेक्स्ट चैप्टर, दैट इज डायूरेटिक्स एंड एंटी डायूरेटिक्स। डायूरेटिक्स, दीज आर फार्माकोलॉजिकल एजेंट्स विच व्हेन एडमिनिस्टर्ड इंक्रीजेस रेट ऑफ फॉर्मेशन एज वेल एज एक्सक्रीशन ऑफ यूरिन। डायूरेटिक्स हे असे ड्रग्स आहेत जे काय करतात, जे युरिनचं फॉर्मेशन इन्क्रीज करतात, युरिनला डायल्यूट करण्याचं काम करतात। इन्क्रीज रेट ऑफ फॉर्मेशन ॲज वेल ॲज एक्सक्रीशन ऑफ युरिन, त्याच्यामध्ये वॉटरचं जे प्रमाण आहे ते वाढवलं जातं, पाण्याचं प्रमाण वाढवलं जातं आणि जास्तीत जास्त युरिन हे बॉडीमधून एक्सक्रीट करण्याचं काम डायूरेटिक्स करतात। एक्झाम्पल, हायड्रोक्लोरथायझाइड, फ्युरोझेमाइड, स्पिर्नोलॅक्टोन्स, दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ डायूरेटिक्स। क्लासिफिकेशन ऑफ डायूरेटिक्स, वीक डायूरेटिक्स, इन दॅट फर्स्ट टाईप इज ऑस्मॉटिक डायूरेटिक्स, सोडियम, पोटॅशियम सॉल्ट अँड मॅनिटॉल। ऑस्मॉटिक डायूरेटिक्स याच्यामध्ये सॉल्ट्स येतात, फॉर एक्झाम्पल सोडियम, पोटॅशियम किंवा मॅनिटॉल, हा ड्रग ऑस्मॉटिक डायूरेटिकमध्ये येतो। ॲसिडिफाईंग सॉल्ट, अमोनियम क्लोराईड, झॅन्थिन डेरिवेटिव्स, थिओफायलिन, कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर। कार्बोनिक अनहायड्रेज नावाचं जे एन्झाईम आहे त्याला इनहिबिट करणारा ड्रग, फॉर एक्झाम्पल ॲसिटोझोलामाइड। मॉडरेटली पोटेंट डायूरेटिक्स ऑर थायझाइड डायूरेटिक्स, एक्झाम्पल हायड्रोक्लोरथायझाइड, बेन्झथायझाइड। व्हेरी पोटेंट डायूरेटिक्स ऑर लूप डायूरेटिक्स, फ्युरोसेमाइड, इथाक्रिनिक ॲसिड। पोटॅशियम स्पॅरिंग डायूरेटिक्स, स्पिर्नोलॅक्टोन। सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ डायूरेटिक ड्रग्स। इथे तुम्ही पाहू शकता मेजर फोर क्लासेस जे आहेत ते कुठच्या नेफ्रॉनमध्ये कुठे ॲक्ट होतात याचं हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे। फोर मेजर क्लासेस ऑफ डायूरेटिक्स, तुम्हाला ह्युमन ॲनॉटॉमी अँड फिजिओलॉजीमध्ये तुम्ही अभ्यास केलाच असेल की किडनीमध्ये नेफ्रॉन्स हे स्ट्रक्चरल युनिट असतं, अंदाजे 1 मिलियनपर्यंत नेफ्रॉन्स हे एका किडनीमध्ये प्रेझेंट असतात। नेफ्रॉन इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ किडनी। मग ह्या एका नेफ्रॉनमध्ये हे ड्रग्स जे डायूरेटिक्स ड्रग्स आहेत ते नेफ्रॉनमध्ये कुठे ॲक्ट होतात, त्याचं लोकेशन काय आहे, हे ह्या रिप्रेझेंटेशनमध्ये दिलेलं आहे। फोर मेजर क्लासेस ऑफ डायूरेटिक्स इथे पाहू शकता तुम्ही, ग्लोमेरुलस, प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्युबेल, लूप ऑफ हेनल, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल अँड कलेक्टिंग डक्ट। असे हे फोर पार्ट्स आहेत नेफ्रॉनचे। फर्स्ट इज ग्लोमेरुलस, नेक्स्ट प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल, नेक्स्ट लूप ऑफ हेनल, त्याच्यामध्ये असेंडिंग आणि डिसेंडिंग असे दोन प्रकारचे लूप्स आहेत, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल आणि कलेक्टिंग डक्ट। या चार पार्टवर कुठचे कुठचे ड्रग्स ॲक्ट होतात नेफ्रॉनच्या, फर्स्ट कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर, हे कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईमला इनहिबिट करून ॲक्ट होतात, जे कशावर ॲक्ट होतात तर प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल। प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल हा एक नेफ्रॉनचा पार्ट आहे, या पार्टवर कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर ॲक्ट होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतात। नेक्स्ट लूप डायूरेटिक, लूप डायूरेटिक लूप ऑफ हेनलवर ॲक्ट होतात, असेंडिंग लीप ऑफ लूप ऑफ हेनल याच्यावर लूप डायूरेटिक्स ॲक्ट होतात। नेक्स्ट डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलवर थायझाइड डायूरेटिक्स ॲक्ट होतात आणि पोटॅशियम स्पॅरिंग डायूरेटिक हे कलेक्टिंग डक्टवर ॲक्ट होतात, जिथे सगळे नेफ्रॉन एकत्र येऊन जे डक्ट बनतं ते कलेक्टिंग डक्ट, आणि ते युरिन युरेटरमार्फत युरेथ्रामध्ये एक्सक्रीट केलं जातं। सो फोर मेजर क्लासेस ऑफ डायूरेटिक्स आर कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर, लूप डायूरेटिक, थायझाइड डायूरेटिक, पोटॅशियम स्पायरिंग डायूरेटिक्स। मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ डायूरेटिक्स,
Diuretics act by inhibiting sodium reabsorption at different sites in the nephron. Nephrons मदे चार वेगवेगळे sites आहेत. मग या different sites मदे हे diuretics act होतात. Thereby increase excretion of sodium and water. जेणेकरून काय होणार आहे? Sodium आणि water चं excretion हे increase होतो. Loop diuretics they act mainly on loop of Henle and inhibit Na plus K plus to Cl minus co-transporter, thus prevent active tubular reabsorption of sodium and potassium in kidney. इथे पाहू शकता तुम्ही लूप डायुरेटिक हे असेंडिंग लूप ऑफ हेनलवर मेनली ऍक्ट होतं. हे काय करतं? इनिबिट सोडियम पोटॅशियम क्लोराईड को ट्रान्सपोर्टर दस प्रिव्हेंट ॲक्टिव ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन ऑफ सोडियम अँड पोटॅशियम इन किडनी. हा जो सोडियम पोटॅशियम क्लोराईड को ट्रान्सपोर्टर आहे त्याला इनिबिट केल्यामुळे सोडियम आणि पोटॅशियमचं रिॲब्सॉर्प्शन हे रोखलं जातं, जे नेफ्रॉनमधून ब्लड सर्क्युलेशनमध्ये रिॲब्सॉर्ब होत असतं. सोडियम आणि पोटॅशियम जे रिॲब्सॉर्ब होत असतं त्याला इनिबिट केलं जातं, ज्याच्यामुळे नेफ्रॉनमधून सोडियम आणि पोटॅशियम हे ब्लड कॅपिलरीजमध्ये ॲब्सॉर्ब होणार नाही आणि ते एक्सक्रीट होतात. नेक्स्ट, थायझाइड डायुरेटिक्स दे मेनली ॲक्ट ऑन ए डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल. दे इनिबिट सोडियम सीएल को ट्रान्सपोर्टर अँड प्रिव्हेंट सोडियम रिॲब्सॉर्प्शन. थायझाइड डायुरेटिक्स डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युलवर ॲक्ट होतात. इथे पहा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन लूप डायुरेटिक्स. नो ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन डिसेंडिंग लूप ऑफ हेनल. असेंडिंग लूप कंटेन एन ए प्लस के प्लस टू सी एल को ट्रान्सपोर्टर फ्रॉम ल्यूमेन टू असेंडिंग लिम सेल. असेंडिंग लिम लूप ऑफ हेनल, जे लूप ऑफ हेनल असतं त्याच्यामधले जे असेंडिंग लिम आहे त्याच्यामध्ये सोडियम पोटॅशियम क्लोराईड को ट्रान्सपोर्टर असतो. त्याच्या ल्युमेनमध्ये, ल्युमेन सेलमध्ये, त्याला लूप डायुरेटिक्स इनिबिट करतात. लूप डायुरेटिक्स ब्लॉक को ट्रान्सपोर्टर. देअरफोर एन ए प्लस के प्लस अँड सी एल मायनस रिमेन इन ल्युमेन एक्सक्रिटेड अलॉंग विथ वॉटर. हे ते तुम्हाला डायग्रॅममध्ये पाहू शकता. हे ल्युमेन आहे म्हणजे नेफ्रॉन आहे. नेफ्रॉनचं जे असेंडिंग लिंब आहे, असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनॉल आहे, याच्यामध्ये काय आहे? सोडियम पोटॅशियम आणि क्लोराईड आहे. ते काय होत असतात? नॉर्मली रिॲब्सॉर्ब होत असतात. ल्युमेनमधून ब्लड कॅपिलरीजमध्ये रिॲब्सॉर्ब होत असतात. पण लूप डायुरेटिक्स ड्रग त्या ट्रान्सपोर्टरला इनिबिट करतो. इथे पाहू शकता तुम्ही लूप डायुरेटिक ट्रान्सपोर्टरला इनिबिट करतो, ज्याच्यामुळे सोडियम पोटॅशियम आणि क्लोराईडचं ॲब्सॉर्प्शन हे ब्लड कॅपिलरीजमध्ये होणार नाही. नेक्स्ट, इथे पाहू शकता तुम्ही थायझाइड डायुरेटिक्स काय करतात. थायझाइड डायुरेटिक्स सोडियम आणि क्लोराईडला रिॲब्सॉर्प्शन पासून ब्लॉक करतात. नेक्स्ट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ डायुरेटिक्समध्ये पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक्स. अल्डोस्टेरॉन हॉर्मोन कॉजेस सोडियम रिॲब्सॉर्प्शन अँड लॉस ऑफ पोटॅशियम. अल्डोस्टेरॉन अँटॅगोनिस्ट अँटॅगोनायझेस दिस इफेक्ट ऑफ अल्डोस्टेरॉन लिडिंग टू एक्सक्रिशन ऑफ सोडियम अँड वॉटर. दस दीज एजंट्स प्रोटेक्ट पोटॅशियम आयन, हिन्स नोन ॲज पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक्स. पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक्स हे अल्डोस्टेरॉन अँटॅगोनिस्ट असतात, जे अल्डोस्टेरॉन हॉर्मोनला अँटॅगोनाइज करतात. अल्डोस्टेरॉन हॉर्मोनचं काम काय आहे? तर सोडियमचं रिॲब्सॉर्प्शन करणं हे अल्डोस्टेरॉन हॉर्मोनचं काम असतं. जे सोडियम ल्युमेनमध्ये असतं, ह्याच्यामध्ये नेफ्रॉमच्या ल्युमेनमध्ये जे असतं ते ब्लड सर्क्युलेशनमध्ये परत रिॲब्सॉर्ब होण्यासाठी अल्डोस्टेरॉन हॉर्मोनची गरज असते आणि पोटॅशियमचं लॉस होत असतं अल्डोस्टेरॉन
हॉर्मोनमुळे पोटॅशियमचं एक्सक्रिशन होतं आणि सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होत असतं. पण अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट म्हणजेच पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक ड्रग्स काय करतात, विच अँटागोनाइज दिस इफेक्ट ऑफ अल्डोस्टेरॉन लिडिंग टू एक्सक्रिशन ऑफ सोडियम अँड वॉटर. त्या सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होण्यापासून अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट काय करतात, प्रिव्हेंट करतात, त्याला रोखतात. त्याच्यामुळे सोडियमचं ॲब्सॉर्प्शन होऊ शकत नाही, सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होऊ शकत नाही आणि पोटॅशियमचं एक्सक्रिशन होत नाही. ज्याच्यामुळे काय होणार, पोटॅशियमचं एक्सक्रिशन होणार नाही आणि सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होणार नाही, म्हणजे सोडियम लॉस होतो आणि पोटॅशियम हा ब्लड कॅपिलरीजमध्ये राहतो. अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट अँटागोनाइज दिस इफेक्ट ऑफ अल्डोस्टेरॉन लिडिंग टू एक्सक्रिशन ऑफ सोडियम अँड वॉटर. दस दीज एजंट्स प्रोटेक्ट्स पोटॅशियम आयन, हेन्स नोन एज अ पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक्स. प्रोटेक्ट्स पोटॅशियम आयन म्हणजे काय, तर पोटॅशियमचं ब्लड कॅपिलरीजमधून एक्सक्रिशन नेफ्रॉनमध्ये होत नाही, म्हणून त्याला म्हटलं जातं पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक्स. नेक्स्ट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ डायुरेटिक्समध्ये कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर. हा जो क्लास आहे कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर, नॉर्मली काय होत असतं, तर कार्बन डायऑक्साईड जेव्हा वॉटरबरोबर रिॲक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेज विच गिव्ज कार्बोनिक ॲसिड. CO2 आणि H2O जेव्हा रिॲक्ट होतात इन प्रेझेन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रेज H2CO3 बनतं, जे कार्बोनिक ॲसिड, ते मग डिसोसिएट होऊन H+HCO3- मध्ये होतं, एक्सचेंज विथ ट्युब्युलर सोडियम, रिअब्सॉर्प्शन ऑफ इक्विऑस्मॉटिक व्हॉल्यूम ऑफ वॉटर, नो डायुरेसिस. हे जे H+ आणि HCO3 डिसोसिएट होतं कार्बोनिक ॲसिड, ते काय होतं, एक्सचेंज विथ ट्युब्युलर सोडियम, सोडियमबरोबर रिॲक्ट एक्सचेंज होतं, एक्सचेंज झाल्यामुळे वॉटरचं सुद्धा रिअब्सॉर्प्शन होतं. जेवढ्या प्रमाणात सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होत असतं त्या प्रमाणात वॉटरचं सुद्धा इक्विऑस्मॉटिक व्हॉल्यूम ऑफ वॉटरचं रिअब्सॉर्प्शन होतं आणि ज्याच्यामुळे डायुरेसिस होतं. परत एकदा पहा, कार्बोनिक अनहायड्रेज नावाचं एन्झाईम असतं जे काय करतं, CO2 आणि H2O जेव्हा रिॲक्शन होते त्या रिॲक्शनला बरोबर कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम असतं, त्यावेळी कार्बोनिक ॲसिड बनतं, ते डिसोसिएट होतं H+ आणि HCO3- आणि ज्याच्यामुळे सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होतं, सोडियमबरोबर ते एक्सचेंज होतं, ते एक्सचेंज झाल्यामुळे तेवढ्याच प्रमाणात जेवढं वॉटर आहे ते रिअब्सॉर्प्शन होत असतं आणि त्याच्यामुळे डायुरेसिस होत नाही. सोडियम आणि वॉटरचं एक्सक्रिशन होण्यापासून हे एन्झाईम प्रिव्हेंट करत असतं, म्हणजे सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होत असतं आणि त्यामुळे डायुरेसिस होत नाही, युरिनचा व्हॉल्यूम हा डिक्रीज होतो, कमी होतो, नो डायुरेसिस. मग कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर हे ड्रग्स का आहे, डायुरेटिक्स ड्रग्स आहेत, ते काय करतात, ह्या कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईमला इनहिबिट करतात, म्हणजेच ह्या रिॲक्शनला प्रिव्हेंट करतात. CO2+H2O इन प्रेझेन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रेज गिव्स कार्बोनिक ॲसिड. कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर काय करणार, CO2 आणि H2O जी रिॲक्शन आहे इन प्रेझेन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रेज त्याला प्रिव्हेंट करणार, कारण कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईमला हे ड्रग इनहिबिट करतात, म्हणून त्याला म्हटलं जातं कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर, ज्याच्यामुळे कार्बोनिक ॲसिडचं फॉर्मेशन होऊ शकणार आहे नाही आणि त्याच्यामुळे काय होणार, नो अवेलेबल H+ आयन, कार्बोनिक ॲसिड न बनल्यामुळे H+ आयन अवेलेबल नसतात सोडियम ॲब्सॉर्प्शनच्या एक्सचेंजसाठी, नो एक्सचेंज विथ सोडियम, H+ आयन अवेलेबल नसल्यामुळे सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होणार नाही ल्युमेनमधून, नेफ्रॉनच्या ल्युमेनमधून सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होणार नाही, कारण अवेलेबल H+ आयन्स नसतात, नो अवेलेबिलिटी ऑफ H+ आयन, सो नो एक्सचेंज विथ सोडियम आयन्स, नो रिअब्सॉर्प्शन, ज्याच्यामुळे रिअब्सॉर्प्शन सोडियमचं होत नाही, लॉस ऑफ इलेक्ट्रोलाइट्स अँड वॉटर, डायुरेसिस.
सोडियमचं रिअब्सॉर्प्शन न झाल्यामुळे वॉटरचं पण रिअब्सॉर्प्शन होऊ शकत नाही. तेवढ्याच प्रमाणात सोडियमबरोबर जे वॉटर रिअब्सॉर्ब होत असतं त्याचं रिअब्सॉर्प्शन होत नाही, ज्याच्यामुळे सोडियम आणि वॉटर हे नेफ्रॉनमध्येच राहतात. नेफ्रॉनमध्येच राहिल्यामुळे त्यांचं एक्सक्रिशन होतं, म्हणजेच डायुरेसिस होतं, म्हणजेच सॉल्ट आणि वॉटरचं जे प्रमाण आहे ते इन्क्रीज होतं आणि फ्लो ऑफ युरिन इन्क्रीज होतं, म्हणजेच डायुरेसिस होतं. कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर काय करतात? कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईमला इनिबिट करतात, ज्याच्यामुळे कार्बोनिक ॲसिडचं फॉर्मेशन होऊ शकत नाही. कार्बोनिक ॲसिड न बनल्यामुळे एच प्लस आयन फ्रीमध्ये राहत नाही, जो फ्री नसल्यामुळे सोडियमचं एक्सचेंज एच प्लस बरोबर होऊ शकत नाही, कारण एच प्लस आयन नाही आहे, आणि ज्याच्यामुळे रिअब्सॉर्प्शन हे होत नाही. रिअब्सॉर्प्शन न झाल्यामुळे इलेक्ट्रोलाइट्स आणि वॉटरचं डायुरेसिस होतं. वेन ड्रग्स लाईक ॲसिटाझोलामाइड, ॲसिटाझोलामाइड हे कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम इनिबिटरचं एक्झाम्पल आहे. वेन ड्रग्स लाईक ॲसिटाझोलामाइड इज ॲडमिनिस्टर्ड इट इनिबिट्स द एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेज अँड फ्री हायड्रोजन आयन्स आर नॉट अवेलेबल फॉर एक्सचेंज विथ सोडियम विच लीड्स टू लॉस ऑफ इलेक्ट्रोलाइट्स अँड वॉटर अँड डायुरेसिस ऑकर्स. थेरापेटिक युजेस ऑफ डायुरेटिक्स, हे डायुरेटिक ड्रग्स का यूज केले जातात, का दिले जातात पेशंटला? तर एडेमा, एडेमा हा कधी काय होतं एडेमामध्ये? तर फ्लुईडचं ॲक्युम्युलेशन सेलमध्ये झालेलं असतं. जास्त प्रमाणात फ्लुईडचं ॲक्युम्युलेशन झाल्यामुळे जी सूज येते बॉडीमध्ये त्याला म्हटलं जातं एडेमा. मग त्याच्यासाठी डायुरेटिक्स दिले जातात, कारण हे जे ॲक्युम्युलेटेड फ्लुईड आहे ते बॉडीच्या बाहेर फेकणं गरजेचं असतं, त्यामुळे इन ट्रीटमेंट ऑफ एडेमा डायुरेटिक्स हे प्रिस्क्राईब केले जातात. इन बार्बिच्युरेट पॉइझनिंग, बार्बिच्युरेट्स हे जास्त प्रमाणात किडनीद्वारे एक्सक्रीट होत असतात, मग जेव्हा बार्बिच्युरेट्सचं पॉइझनिंग झालेलं असतं, टॉक्सिक डोसमध्ये बार्बिच्युरेट्स हे बॉडीमध्ये गेलेले असतात, तेव्हा ते एक्सक्रीट होण्यासाठी डायुरेटिक्स दिले जातात, ज्याच्यामुळे ते वॉटरमध्ये सॉल्युबल होऊन बार्बिच्युरेट हे एक्सक्रीट होतात. हायपरटेन्शन, किडनी स्टोन, हायपरटेन्शनमध्ये कारण ते अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्टचे ड्रग्स असतात, ते हायपरटेन्शनमध्ये दिले जातात. किडनी स्टोनमध्ये, किडनी स्टोनमध्ये डायुरेटिक्सचे डायुरेटिक्स हे प्रिस्क्राईब केले जातात, कारण स्टोन्स जे आहेत ते डायुरेटिक्समुळे डायल्यूट होऊन एक्सक्रीट होत असतात. ग्लाकोमा, ॲसिटाझोलामाइड रिड्युसेस इंट्राऑक्युलर प्रेशर. ॲसिटाझोलामाइड हा जो ड्रग्स आहे जो कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटरमध्ये येतो, तो काय करतो? इंट्राऑक्युलर प्रेशर रिड्यूस करतो. जो डोळ्यामध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर असतो त्याला कमी करण्याचं काम ॲसिटाझोलामाइड करतो, म्हणून ग्लाकोमामध्ये तो दिला जातो, कारण ग्लॅकोमामध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर हा इन्क्रीज झालेला असतो. इन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये डायुरेटिक्स देण्याचं कारण काय? तर मायक्रोबियल इन्फेक्शन हे युरिनरी ट्रॅक्टमध्ये झालेलं असतं, मग वॉटर हे डायुरेटिक्सचं काम करत असतं, किंवा डायुरेटिक्स दिल्यामुळे आपल्या बॉडीमधील वॉटर आणि सोडियम हे एक्सक्रीट होत असतं, आणि ज्याच्यामुळे जे मायक्रोबियल इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन हे क्युअर होत असतं, त्याच्यासाठी युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये डायुरेटिक्स हे दिले जातात. गिव रिझन वॉटर इज कॉल्ड एज अ फिजिओलॉजिकल डायुरेटिक्स. अँटी डायुरेटिक हॉर्मोन इज सिक्रिटेड बाय पिट्युटरी ग्लँड. ADH causes more reabsorption of water. Excess amount of water inhibits ADH secretion and result into decreased reabsorption of water. Water helps to wash out certain drugs that irritate the urinary tract, for example salicylates and sulfonamides. Water diuresis is also useful in urinary tract infection. Hence water is called as a physiological diuretics.
वॉटरला फिजिओलॉजिकल डायुरेटिक असं का म्हटलं जातं, तर अँटी डायुरेटिक हॉर्मोन जे पिट्युटरी ग्लँडमार्फत सिक्रीट होत असतं, जे काय करत असतं, अँटी डायुरेटिक हॉर्मोन म्हणजे ते डायुरेसिसला प्रिव्हेंट करत असतं. ADH कॉजेस मोर रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. हे जे अँटी डायुरेटिक हॉर्मोन जेव्हा पिट्युटरी ग्लँडमधून सिक्रीट होतं त्याच्यामुळे काय होतं, तर वॉटरचं रिअब्सॉर्प्शन हे इन्क्रीज होत असतं. एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर इनिबिट्स ADH सिक्रीशन अँड रिझल्ट इन टू डिक्रीज रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. जेव्हा वॉटर जास्त प्रमाणात बॉडीमध्ये घेतलं जातं त्यावेळी ते ADH हॉर्मोनला काय करतं, इनिबिट करतं. एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर इनिबिट अँटी डायुरेटिक हॉर्मोन अँड रिझल्ट इन टू डिक्रीज रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, ज्याच्यामुळे वॉटरचं रिअब्सॉर्प्शन हे होत नाही. वॉटर हेल्प्स टू वॉश आउट सर्टन ड्रग्स दॅट इरिटेट द युरिनरी ट्रॅक्ट. जे ड्रग्स युरिनमधून एक्सक्रीट होत असतात आणि ते इरिटेशन प्रोड्यूस करतात, युरिनरी ट्रॅक्टचं इरिटेशन प्रोड्यूस करतात, असे ड्रग्स वॉटर घेतल्यानंतर एक्सक्रीट होतात. वॉटर हेल्प्स टू वॉश आउट सर्टन ड्रग्स दॅट इरिटेट दी युरिनरी ट्रॅक्ट, फॉर एक्झाम्पल सॅलिसिलेट्स अँड सल्फोनामाइड्स. वॉटर डायुरेसिस ऑल्सो यूजफुल इन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. जे मायक्रोबियल इन्फेक्शन झालेलं असतं ते ट्रीट करण्यासाठी वॉटर हे हेल्पफुल असतं, जेणेकरून मायक्रोब्स जे असतात ते बॉडीच्या बाहेर फेकले जातात. म्हणून वॉटर डायुरेसिस इज ऑल्सो यूजफुल इन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, हेन्स वॉटर इज कॉल्ड एज अ फिजिओलॉजिकल डायुरेटिक्स. मेजर ड्रग्स अँटी मेजर डायुरेटिक्स ड्रग्स फ्युरोसेमाइड. फ्युरोसेमाइड हा ड्रग 20-80 mg ओरली और 4.20 mg इंट्रावेनसली दिला जातो. ॲडवर्स ड्रग रिॲक्शन जॉन्डिस, ओटोटॉक्सिसिटी म्हणजे इअर टॉक्सिसिटी, डिहायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स. युजेस किडनी स्टोन, हायपरटेन्शन, पॉइझनिंग. ॲसिटाझोलामाइड युजेस इन ट्रीटमेंट ऑफ ग्लॉकोमा, कारण तो इंट्राऑक्युलर प्रेशरना रिड्यूस करत असतो. कार्डियक फेल्युअर डोसेस 250 mg बाय ओरल रूट. ADR हायपोकॅलेमिया म्हणजे पोटॅशियमचं जेव्हा लॉस होत असतं, बॉडीमध्ये पोटॅशियमचं प्रमाण जे कमी होतं त्याला हायपोकॅलेमिया म्हणतात. हा जो ॲडवर्स ड्रग रिॲक्शन आहे ॲसिटाझोलामाइडचा. ड्रॉझिनेस, स्किन रॅश. नेक्स्ट मॅनिटॉल युजेस ग्लॉकोमा, हेड इंजुरी, स्ट्रोक. डोस 20% मॅनिटॉल इंजेक्शन बाय इंट्रावेनस रूट. ॲडवर्स ड्रग रिॲक्शन हेडेक, नॉझिया, ओमिटिंग, स्किन रॅशेस. नेक्स्ट अँटी डायुरेटिक्स ड्रग. डायुरेटिक्सच्या विरुद्ध जे अँटी डायुरेटिक्स ड्रग्स, दीज आर दी ड्रग्स दॅट रिड्यूस युरिन व्हॉल्यूम अँड यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ डायबिटीस इन्सिपिडस आर कॉल्ड एज ए अँटी डायुरेटिक ड्रग्स. डायबिटीस इन्सिपिडस हा अशा प्रकारचा डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात बॉडीमधून वॉटर हे आणि सॉल्ट हे वॉटर एक्सक्रीट होत असतं जास्त प्रमाणात. दीज आर दी ड्रग्स दॅट रिड्यूस युरिन व्हॉल्यूम अँड यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ डायबिटीस इन्सिपिडस. डायबिटीस इन्सिपिडसमध्ये वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचं लॉस होत असतं, ॲबनॉर्मल लॉस होत असतं. अशा कंडिशनमध्ये डायबिटीस इन्सिपिडसमध्ये अँटी डायुरेटिक्स ड्रग्स हे दिले जातात. दीज आर दी ड्रग्स दॅट रिड्यूस युरिन व्हॉल्यूम अँड यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ डायबिटीस इन्सिपिडस कॉल्ड एज अ अँटी डायुरेटिक्स. एक्झाम्पल अँटी डायुरेटिक हॉर्मोन हे नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये पिट्युटरी ग्लँडमार्फत सिक्रेट होत असतं, पोस्टेरियर पिट्युटरीमार्फत. वॅसोप्रेसिन, डेस्मोप्रेसिन, हायप्रेसिन अँड टेलिप्रेसिन, दीज आर दी अँटी डायुरेटिक्स हॉर्मोन्स अँड ड्रग्स. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ वॅसोप्रेसिन. वॅसोप्रेसिन इज अ अगोनिस्ट ऑफ V2 रिसेप्टर इन कलेक्टिंग डक्ट. जेव्हा
नेफ्रॉन हे 1 मिलियन नेफ्रॉन आपल्या किडनीमध्ये प्रेझेंट असतात. हे ह्युमन किडनीमध्ये जे 1 मिलियन नेफ्रॉन्स प्रेझेंट असतात ते जेव्हा एकत्र येतात ते एका कलेक्टिंग डक्टमध्ये एकत्र होत येतात आणि कलेक्टिंग डक्टमध्ये V2 रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. वॅसोप्रेसिन हा काय करतो, V2 रिसेप्टर्सचा अगोनिस्ट आहे. वॅसोप्रेसिन इज ए अगोनिस्ट ऑफ V2 रिसेप्टर इन कलेक्टिंग डक्ट. V2 रिसेप्टर ॲक्टिवेट एक्वोपोझिन 2 पोर्स कॉजेस रीअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर फ्रॉम ग्लोमेरुलर फिल्ट्रेट. दिस रिड्यूसेस युरिन व्हॉल्यूम. हे जे नेफ्रॉनमध्ये ग्लोमेरुलर फिल्ट्रेट असतं, जे ग्लोमेरुलसमधून फिल्ट्रेट होऊन जे फिल्ट्रेट नेफ्रॉनमार्फत जात असतं, पास होत असतं, त्याला म्हटलं जातं ग्लोमेरुलर फिल्ट्रेट. या फिल्ट्रेटचं रीअब्सॉर्प्शन करण्यासाठी ॲक्वापोझिन 2 पोर्स रिस्पॉन्सिबल असतात. वॅसोप्रेसिन हा ड्रग काय करतो, V2 रिसेप्टरला कलेक्टिंग डक्टमधल्या V2 रिसेप्टरला ॲक्टिवेट करतो. जो V2 रिसेप्टर ॲक्टिवेट झाल्यामुळे ॲक्वोपोझिन 2 पोर्स हे ॲक्टिवेट होतात, विच कॉजेस रीअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, ज्याच्यामुळे वॉटरचं रीअब्सॉर्प्शन होतं ग्लोमेरुलर फिल्ट्रेटमधून. दिस रिड्यूसेस युरिन व्हॉल्यूम. ज्याच्यामुळे वॉटरचं रीअब्सॉर्प्शन झाल्यामुळे वॉटर हे कॉन्सन्ट्रेटेड होतं. ज्या फिल्ट्रेटमध्ये जे वॉटरचं प्रमाण जास्त झालेलं असतं ते काय करतं, ॲक्वापोझिन पोर्समार्फत रीअब्सॉर्ब होतो. कोणत्या ड्रगमुळे, तर वॅसोप्रेसिन ड्रगमुळे. वॅसोप्रेसिन हा ड्रग काय करतो, V2 रिसेप्टरचा अगोनिस्ट आहे. V2 रिसेप्टरना स्टिम्युलेट झाल्यामुळे ॲक्वापोझिन 2 पोर्स नावाचे जे पोर्स आहेत ते ॲक्टिवेट होतात आणि या पोर्समार्फत जे ग्लोमेरुलर फिल्ट्रेट आहे नेफ्रॉनमध्ये ते फिल्ट्रेट, त्या फिल्ट्रेटमधून जो वॉटर मोलॅक्युल आहे तो रीअब्सॉर्ब होतो आणि ग्लोमेरुलर फिल्ट्रेट हे कॉन्सन्ट्रेटेड बनतं आणि त्याचा व्हॉल्यूम हा कमी होतो, म्हणजेच डायुरेसिसला प्रिव्हेंट केलं जातं. वॅसोप्रेसिन ड्रग हा अँटी डायुरेटिक ड्रग आहे जो वॉटरचं व्हॉल्यूम हे प्रिव्हेंट करतं. थेरापेटिक युजेस, ट्रीटमेंट ऑफ डायबिटीस इन्सिपिडस, कारण डायबिटीस इन्सिपिडन्समध्ये सॉल्ट आणि वॉटर हे ॲबनॉर्मली बॉडीच्या बाहेर फेकले जातात. बेड वेटिंग इन चिल्ड्रन अँड एज ओल्ड पीपल, अशामध्ये अँटी डायुरेटिक्स हे दिले जातात. हिमोफिलियामध्ये दिले जातात. डोसेज वॅसोप्रेसिन 10 युनिट्स बाय इंट्राव्हेनस ऑर इंट्रामस्क्युलर रूट. ॲडवर्स इफेक्ट, नझल इरिटेशन, ॲबडॉमिनल क्रॅम्प, फ्लुईड रिटेन्शन अँड हायपोनॅट्रेमिया, म्हणजे सोडियमचं प्रमाण हे कमी झालेलं असतं हायपोनॅट्रेमियामध्ये. इन नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू डिस्कस दिस चॅप्टर, हॉर्मोन अँड हॉर्मोन अँटागोनिस्ट. थँक्यू.